सगळ्यात पहिले कार्यक्रमाची सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायचं आहे की लिव्हर सिरोसिस मध्ये एक अनुवंशिकतेचा भाग जो आहे तो कुठेतरी दिसतो का? कारण बऱ्याच आजारांमध्ये आपण जे क्रॉनिक आजार असतात, जसे की डायबिटीस असेल किंवा इतर असे जे क्रॉनिक आजार आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी अनुवंशिकता आपल्याला दिसून येते. या आजारासंदर्भात काय सांगाल? लिव्हर सिरोसिस हा 100% अनुवंशिक आहे असं म्हणता येत नाही. पण काही आजार असे आहेत की हिमोसिड्रोसिस नावाचा एक आजार आहे आणि विल्सन डिसीज नावाचा आजार आहे. या आजारांमध्ये लिव्हर काय करतं, एक्सेस स्वरूपामध्ये लोह आणि तांब कॉपर हे शोषून घेतं आणि त्याच्यामुळे लिव्हरचा जो हे आहे म्हणजे लिव्हरच्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात आणि लिव्हर सिरोसिस होतो. अशा प्रकारचा तो एक आजार आहे. म्हणजे आपण जी पाठीमागे कारणं बघितली, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस, एनएसएआयडीएस मुळे होणार लिव्हर सिरोसिस, आणि त्याच्यामध्ये ही पण एक कारण आहेत. हे दोन डिसीज, हिमोसिड्रोसिस आणि विल्सन डिसीज, हे दोन डिसीज पण यामध्ये आहेत. बरोबर. जसं आपण म्हटलं की हा एक दुर्धर आजार आहे, बऱ्याच वेळेला यामध्ये रुग्ण अत्यंत क्रिटिकल पोझिशनमध्ये जातात, कंडिशनमध्ये जातात, तर मग अशा वेळेला या रुग्णांचा जो एक अनुभव असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुम्ही त्यांना कशाप्रकारे काउन्सिल करता आणि कशाप्रकारे ही ट्रीटमेंट त्यांनी घ्यावी याकरता त्यांना तुम्ही कशाप्रकारे तयार करता? कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा बघतो ॲलोपॅथी किंवा इतर सगळ्या ट्रीटमेंटमध्ये, जसं तुम्ही म्हणाल तसं की लिव्हर ट्रान्सप्लांट हा ओनली ऑप्शन आहे, बरोबर, परंतु इथे येताना एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ते घेऊन येतात कुठेतरी की लिव्हर ट्रान्सप्लांट टाळून आपल्याला काहीतरी करता येईल, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं हे करता? मला थोडंसं याच्यावर सविस्तर बोलायला आवडेल. नक्की नक्की. लिव्हर सिरोसिस या आजारामध्ये जसं आपण कारणं बघितले तसं त्यामध्ये काय होतं, लिव्हरमध्ये जे चेंजेस होतात म्हणजे लिव्हर सिरोसिस होतं, लिव्हर फायब्रोसिस होतं, त्याच्यामुळे रुग्णाला विविध लक्षणं दिसून येतात. जसं आपण म्हटलं की काविळ होते, अंगावर सूज यायला लागते, म्हणजे पायाला सूज येते, पोटाला सूज येते, चेहऱ्याला सूज येते, रक्तवाहिन्यांचं काही पोर्टल हायपरटेन्शनमुळे काही गोष्टी होतात, हिपॅटोरिनल सिंड्रोम होतं म्हणजे किडनी फेल्युअर होते त्याची. तर हे कॉम्प्लिकेशन जे आहेत, ह्या कॉम्प्लिकेशनला रुग्ण फेस करत असताना त्याला जी ॲलोपॅथिक उपचार पद्धती आहे किंवा कन्व्हेन्शनल उपचार पद्धती जी आहे, त्या उपचार पद्धतीमध्ये फक्त सिम्प्टमॅटिकली ट्रीट केलं जातं. म्हणजे समजा जर पोटात पाणी होत असेल तर ते पाणी काढतील, जर छातीत पाणी होत असेल म्हणजे फुफ्फुसावर ज्या वेळेला लिव्हर सिरोसिसचा गंभीर परिणाम होतो त्यावेळेला फुफ्फुसामध्ये प्लुरल इफ्युजन म्हणजे फुफ्फुसामध्ये पाणी होतं, ते पाणी काढणं ही उपचार पद्धती आहे. आणि पोटात झालेलं पाणी त्याला म्हणायचं असायटिस, असायटिस नाव आहे त्याला, तो असायटिसचं जे पाणी आहे ते पाणी टॅपिंगद्वारे काढून टाकलं जातं. किंवा काविळ असेल तर काविळ सिम्प्टमॅटिकली ट्रीट केली जाते. म्हणजे सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट त्याला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये दिली जाते. आपण काय करतो, आजाराच्या मुळाशी उपचार करतो. म्हणजे लिव्हर सिरोसिस जे झालेलं आहे त्या सिरोसिसवर आपण उपचार करतो. आणि आपल्या उपचार पद्धतीनं असं दिसून आलेलं आहे की लिव्हर सिरोसिस जे ज्याला इरिव्हर्सिबल म्हटलं जातं हे रिव्हर्स होते. म्हणून काय होतंय की आपले उपचार चालू केल्यानंतर शरीरामध्ये झालेलं पाणी कमी होईल, काही महिन्यांमध्ये रुग्णाला झालेली काविळ कमी होईल. जो हिपॅटोडिनल सिंड्रोम मध्ये पेशंट लँड झालेला आहे त्यामध्ये मग सिरम क्रिएटिनिन कमी यायला लागेल, सिरम युरिया कमी यायला लागेल आणि मग त्याची कॉम्प्लिकेशन जे आहे ती कमी होतील. म्हणजे आजाराच्या मुळाशी आपण जातो, आजाराच्या मुळाला उपचार करतो आणि जे इरिव्हर्सिबल समजल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत त्या चेंजेस आपल्या उपचार पद्धतीमुळे रिव्हर्स व्हायला लागतात आणि म्हणून रुग्णाला पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यापासून बरं वाटायला लागते. जसं मी सांगितलं तसं कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये दिले जाणारे उपचार, हॉस्पिटलायझेशन करणं, त्याचं पाणी काढणं किंवा इतर उपचार करणं, हे उपचार टळले जातात. किंवा समजा रिपीटेडली पाणी काढल्यानंतर रुग्णांना अल्ब्युमिन द्यावं लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळतो. बरोबर. या संदर्भात मी एक उदाहरण सांगू इच्छितो. माझ्याकडं एक प्रमोद भोसले नावाचा एक पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे. नोव्हेंबर 2014 माझ्याकडे आला. नोव्हेंबर 2014 ज्या वेळेला आला त्यावेळेला पेशंटचे नातेवाईक फक्त रिपोर्ट घेऊन आले. त्यांनी मला सांगितलं, पेशंटच्या भावांनी, की रुग्ण आमचा ऍडमिट आहे, पुण्यामधल्या एका नामांकित रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे आणि सिरियस कंडिशनमध्ये आहे, तर डॉक्टर तुम्हाला काय करता येईल का बघा, आम्हाला तुमची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तर मी त्यांचं काउन्सिलिंग केलं, सगळी केसची स्टडी केली आणि मग मी त्यांना सांगितलं की आपण यांना उपचार करू शकतो, त्यासाठी पेशंटला आता आणायची गरज नाही. आपण त्यांना औषधं दिली, ते केस स्टडी केल्यानंतर आपण त्यांना औषधाचं आपलं लिव्हरचं किट दिलं. किट दिल्यानंतर त्यांनी औषधं चालू केली. औषधं चालू केल्यानंतर 2 दिवसांनी पेशंटनी डिस्चार्ज घेतला त्या हॉस्पिटलमधनं. पेशंट घरी गेला, इंदापूर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातलं त्याचं गाव आहे, घरी गेला आणि घरी राहून औषधं चालू केली. तो पेशंट आपल्याकडं फेब्रुवारी 2015 माझ्या पुण्याच्या कन्सल्टिंगमध्ये धनकवडीला आला मला भेटायला. पेशंट का आला, की ज्या डॉक्टरांच्या उपचार पद्धतीमुळे मला जीवनदान मिळालं, मला बरं वाटतंय, माझ्या अंगाची सूज गेलेली आहे, तर मग ते डॉक्टर कोण आहेत मला बघायला पाहिजे त्याचा. म्हणून तो पेशंट आमच्याकडे भेटायला आला. त्यावेळेला मला पेशंटनं काय सांगितलं की म्हणणार, डॉक्टर साहेब, मार्च 2014 पासून
ते नोव्हेंबर 2014 पर्यंत दर 10 दिवसाला मी पुण्यातल्या त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचो. दर 10 दिवसानं माझं पाणी काढलं जायचं पोटातलं आणि छातीतलं आणि माझ्या प्लेटलेट ह्या 5,000 पर्यंत खाली यायच्या आणि मला प्लेटलेट चढवायला यायच्या. म्हणजे साधारणपणे 20 ते 22 लाख रुपये मी मार्च महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत खर्च केले आणि आज तुमच्यासमोर बसलोय आणि आज माझ्या रिपोर्टमध्ये प्लेटलेट ह्या 2,15,000 आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत मला पाणी काढावं लागलेलं नाही आणि प्लेटलेट चढवाव्या लागलेल्या नाहीत. ह्याचा अर्थ असा आहे की आमचे उपचार चालू केल्यानंतर लिव्हर लगेच रिव्हर्स व्हायला सुरुवात होते पॅथॉलॉजी आणि म्हणून मग पेशंटला प्लेटलेट चढवायला लागल्या नाहीत ना पाणी काढायला लागलं नाही. आज सुद्धा त्याचे उपचार चालू आहेत. आता ही फेब्रुवारी 2015 मी गोष्ट सांगितली इंटरव्ह्यूची, पेशंट मला भेटला ते. आतासुद्धा पेशंट नॉर्मल आहे, सध्या शेतात काम करतो आणि अगदी आरामाचं चांगलं जीवन तो सध्या जगत आहे. अंडर ट्रीटमेंट आहे पण इतक्या प्रमाणामध्ये पॅथॉलॉजी आणि इतक्या लवकर आपल्या ट्रीटमेंटमुळे रिव्हर्स होऊ शकते असा त्याचा अर्थ आहे. नक्कीच, जसं सरांनी सांगितलं तसं की कमी खर्चामध्ये आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ही ट्रीटमेंट या पेशंटनी घेतलेली आहे. मला वाटतं असे अनेक अनुभव आपल्याकडे आहेत, अनेक रुग्ण आपल्याकडे असे येत असतात. अशा रुग्णांचे अनुभव जे आहेत ते आपण आणखी चांगल्या प्रकारे सविस्तर प्रकारे पाहणार आहोत.